नमस्कार, मंजिरीची मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत पनीरची जिलेबी। चला तर मग लगेच आपण कृतीकडे वळूया। आणि यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। सगळ्यात प्रथम आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊया। त्यासाठी आपण 2 कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 कप पाणी घालणार आहोत। गॅस लावून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला साधारण 1 तारीपेक्षा थोडासा कमी होईल असा पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक आपला तयार होतोय तोपर्यंत आपण जिलबीचं बॅटर बनवून घेऊया। मध्ये मध्ये पाकाकडे लक्ष द्यायचंय। आपण घेतलेलं आहे पनीर 200 ग्रॅम। मिक्सरमध्ये जरा ते मोकळं करून टाकायचंय। यामध्ये आपण 4 टेबलस्पून मैदा घालणार आहोत। यामध्ये आपण 1/2 कप दूध घेतलेलं आहे, त्यातलं 1/2 दूध आधी घालणार आहोत, नंतर जसं लागेल तसं घालणार आहोत। 1/2 चमचा आपण खायचा रंग घातलेला आहे, केशरी रंग, आणि अगदी 1 चिमूट बेकिंग सोडा। आता हे आपण एकजीव करून घेऊया। आपल्याला अजून दूध लागेल। उरलेलं दूध घातलंय, अजून 1/2 कप दूध घेतलेलं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। साखर विरघळत आलेली आहे। आता याला उकळी फुटेपर्यंत आपण गॅस मीडियम वरतीच ठेवायचा आहे। पाक आपला होत आलेला आहे, आपल्याला 1 तारी पाक करायचा नाहीये। बोटांना चिकटपणा येईल पाकाचा, इतपतच आपल्याला पाक ठेवायचा आहे, 1 तारी पाक करायचा नाहीये। आता यामध्ये आपण 1/2 चमचा केशर वेलची सिरप घालूया। तुमच्याकडे केशराच्या काड्या असतील तर त्या सुद्धा 5-6 काड्या नुसत्याच पाकात टाकल्या तरी चालेल, किंवा नुसती वेलची पूड टाकून खायचा रंग टाकला तरीही चालेल। आता आपण पाक हा थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि गॅसवरती एका कढईमध्ये तेल तापत ठेवूया। कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता। खूप तेल घ्यायचं नाहीये कढईमध्ये, अगदी 1/2 ते 1 इंच लेवल येईल इतपतच घ्यायचंय। आता आपण बॅटर कसं झालंय ते बघूया। छान स्मूथ बॅटर झालेला आहे। मी ही आयसिंग बॅग घेतलेली आहे केकसाठी आपण जी वापरतो ती, आणि त्यामध्ये एक नोझल घातलेला आहे। यामधनं आपण आज जिलब्या करणार आहोत। तुमच्याकडे जर ही बॅग अवेलेबल नसेल तर दुधाच्या पिशवीतूनही तुम्ही बॅटर घालून जिलब्या करू शकता। एक उभा असा मग घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ही बॅग घालणार आहोत। बॅटर आपलं पटकन वरती आलेलं आहे, याचाच अर्थ आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण सावकाश जिलब्या घालून घेऊया। आपल्याला या जिलब्या साधारण 2 ते 3 मिनिटच फक्त पाकात ठेवायच्या आहेत, जास्त ठेवायच्या नाही आहेत।
अतिशय सुंदर अशी पनीर जिलबी आपली तयार झालेली आहे. पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे. पाकाने रसलसलेली अशी पनीर जिलबी अतिशय सोपी आहे करायला. तरी आजची पनीर जिलबी आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.